नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 तासाच्या मग आपण वर्ड प्रॉब्लेम सोडत आहोत. आता त्याच्यातले काही जे हार्ड प्रॉब्लेम आहेत ते पण आज आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आज जे काही एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे बोर्डवरचं एक्झाम्पल आहे हे तर खूप महत्त्वाचं आहे आणि याची सॉल्व्ह करायची मेथड आपण शिकलेलो आहे. फक्त हे मांडता कसं आहे इक्वेशनमध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, अगोदर एक्झाम्पल समजून घेऊया आपण. एक्झाम्पल आहे द बोट गोज 30 किलोमीटर अपस्टर्म अँड 44 किलोमीटर डाऊनस्टर्म इन 10 आवर्स अँड इट कॅन गो 40 किलोमीटर अपस्टर्म अँड 55 किलोमीटर डाऊनस्टर्म इन 13 आवर्स टू डिटरमाइन द स्पीड ऑफ स्टर्म अँड द स्पीड ऑफ द बोट इन अ स्टील वॉटर. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स परीक्षेत आलेले असतील. हे पहा, एक बोट आहे जी बोट प्रवाह स्टर्म म्हणजे प्रवाह प्रवाहाच्या अपस्टर्म म्हणजे प्रवाहाच्या दिशेने अँड डाऊनस्टर्म म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. पहा, कधी पण आपण फॉर एक्झाम्पल जर सायकल चालित असू, जर वाऱ्याच्या दिशेने आपण सायकल चालली तर आपल्या सायकलची स्पीड जास्त असते. का जास्त असते? कारण या ठिकाणी 2 स्पीड एकत्र होतात, आपली सायकलची स्पीड प्लस वाऱ्याची स्पीड. आणि यावेळेस आपण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल चालतो, त्यावेळेस सायकलचा वेग आपण मारलेल्या पॅडलपेक्षाही कमी येतो. का? तर तो वारा आपल्या सायकलच्या वेगाला रिव्हर्स करतो, म्हणजे सायकलच्या वेगामधून वाऱ्याचा वेग हा मायनस होत चालतो आणि आपली सायकल अपेक्षित स्पीडपेक्षा कमी स्पीडने चालते. तसंच बोटीचं पण आहे, ज्यावेळेस बोट प्रवाहाच्या दिशेने जाईल त्यावेळेस त्या बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग तयार होईल, आणि ज्यावेळेस बोट विरुद्ध दिशेने येईल त्यावेळेस बोटीचा वेग हा प्रवाहाचा वेग असेल. प्रवाहाचा वेग त्या बोटीच्या वेगाला काय करीत चालणार? रिव्हर्स करीत चालणार, मायनस करीत चालणार, म्हणजे बोट अपेक्षित वेगापेक्षा कमी वेगाने चालणार. म्हणजे जर आपण बोटचा वेग x घेतला, पहा एक डायग्राम समजून घेऊया आपण, की हा समजा आपला प्रवाह आहे आणि ही आपली बोट आहे. जर ही बोट समजा आपण प्रवाहाच्या दिशेने चाल, प्रवाह या पद्धतीने वाहतोय, तर त्यावेळेस बोटचा वेग जर x असेल आणि प्रवाहाचा वेग y किलोमीटर पर हवर, बोटचा वेग x किलोमीटर पर हवर असेल, तर टोटल बोटचा वेग होणार आपल्याकडे x + y. आणि ज्यावेळेस ती डाऊनस्टर्म येणार त्यावेळेस बोटच्या वेगमधून प्रवाहाचा वेग आपल्याला मायनस करीत चालावा लागेल. म्हणजे ह्या 2 स्पीड मिळाल्या आपल्याला, हा अपस्टर्मची स्पीड झाली, ही डाऊनस्टर्मची स्पीड झाली. आता आपल्याला अपस्टर्मचं टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 30 किलोमीटर आणि डाऊनस्टर्मचं आहे 44 किलोमीटर. ज्यावेळेस आपल्याला डिस्टन्स आणि स्पीड माहिती असते त्याच्यावरून आपल्याला टाईम काढता येतो. टाईमचं फॉर्मॅट असतं डिस्टन्स डिवाइड स्पीड. मग जर आपल्याला अपस्टर्मचा टाईम काढायचा असेल प्रवाहाच्या दिशेने, तर प्रवाहाच्या दिशेने डिस्टन्स आहे आपलं 30 आणि स्पीड आहे x + y. एवढा टाईम आपल्याला प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागेल. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येण्यासाठी आज डिस्टन्स आहे 44 किलोमीटर आणि त्याची स्पीड आहे आपल्याकडे x - y. तर ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेळ झाला. आता हे जे दोन्ही वेळ आहेत ह्या दोन्ही वेळेची जर आपण सबट्रॅक्शन केली, म्हणजे मांडणी केली, तर ह्या दोन्ही वेळेची मिळून बेरीज केली तर टोटल टाइम लागतो 10 आवर्स. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन मांडता येईल आणि दुसरे इक्वेशन असंच तयार होईल. आणि दोन्ही इक्वेशन तयार झाल्यानंतर आपल्याला त्या दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून घेता येतील. आता अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. मी आता पहिलं इक्वेशन मांडण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल की स्पीड ऑफ बोट आणि स्पीड ऑफ स्टर्म प्रवाहाचा एक वेग मानावा लागेल आणि बोटीचा एक वेग मानावा लागेल. पहा आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल आपल्याला. स्पीड ऑफ टर्म
equal to x kilometer per hour and speed of strength as speed of boat agudar ghevuya apan boat आणि नंतर स्पीड ऑफ स्टर्न प्रवाहाचा वेग घेऊया आपण y किलोमीटर पर आवर. आता ज्या टाइमला आपण ऑफ स्टर्न जाऊ प्रवाहाच्या दिशेने जाऊ त्या टाइमला ह्या दोन्ही वेगाची एडिशन झालेली असेल म्हणजे स्पीड ऑफ ऑफ स्टर्न ऑफ बोट इक्वल टू एक्स प्लस वाय किलोमीटर पर हवर आणि स्पीड ऑफ बोट स्पीड ऑफ डाउन स्टर्न ऑफ बोट इक्वल टू एक्स माइनस वाय किलोमीटर पर हवर. अशा पद्धतीने दोन्ही स्पीड आपल्याला मांडणी करून घेता येतील. आता आपल्याला टोटल डिस्टन्स दिलेली 30 किलोमीटर अपस्टर्न आणि 45 किलोमीटर डाऊन स्टर्न. नंतर ज्या वेळेस आपल्याला डिस्टन्स आणि स्पीड माहिती असते त्यावरून आपल्याला टाइम घेता येतो. तर टाइमचं सूत्र असतं टी इक्वल टू डी बाय एस. आता या फॉर्मॅटचा जर आपण वापर केला तर आपल्याला पहिलं इक्वेशन कशा पद्धतीने मांडता येईल. पहिलं 30 किलोमीटर त्यासाठी स्पीड आहे आपल्याकडे एक्स प्लस वाय. जाण्यासाठी एवढा वेळ लागेल. येण्यासाठी वेळ जर म्हटलं तर 44 किलोमीटर एक्स मायनस वाय आणि या दोन्ही वेळेची मिळून ॲडिशन आहे आपल्याकडे 10 हवं. ओके. आता नऊ जो सेकंड इक्वेशन कशा पद्धतीने तयार होते ते मांडणी करून पाहू आपण. सेकंड इक्वेशनला अपस्टर्नचं डिस्टन्स आहे आपल्याकडे 40 किलोमीटर 40 बाय एक्स प्लस वाय प्लस 55 बाय एक्स मायनस वाय इक्वल टू 13 हवर्स. आता इथे काही दोन इक्वेशन आपल्याला मिळत आहेत. हे दोन्ही इक्वेशन आपण याच्या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये अशा पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. आता हे सॉल्व्ह करायचं म्हणजे 1 बाय एक्स प्लस वाय इक्वल टू आपण दुसरं व्हेरिएबल वापरणार ए अँड 1 बाय एक्स मायनस वाय इक्वल टू वापरणार बी. आता ए आणि बी वापरून आपण सिम्पल इक्वेशन जर याचे तयार केले तर त्या सिम्पल इक्वेशन वरून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करता येते. आता याच्या जो इक्वेशन मिळत आहेत एक्झाम्पल्स मी या ठिकाणी कट करणार आहे आणि हा वरचा भागही कट करणार आहे म्हणजे आपलं पूर्ण एक्झाम्पल बसलं पाहिजे. त्यासाठी तर पहा आता आपण काय करू वरचा भाग कट करून टाकूया म्हणजे आपल्याला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. नाउ टेक 1 बाय एक्स प्लस वाय इक्वल टू ए अँड 1 बाय एक्स मायनस वाय इक्वल टू बी. आता याच्यावरून हे दोन्ही इक्वेशन तयार होतील आपल्याकडे 30a प्लस 45b इक्वल टू 10 आणि सेकंड इक्वेशन तयार होईल आपल्याकडे 40a प्लस 55b इक्वल टू 13. आता इथे काय दोन इक्वेशन आपल्याला मिळत आहेत. हे दोन इक्वेशन आपल्याला कोफिशियंट इक्वल करून सॉल्व्ह करायचे आहेत. आता मी फक्त इक्वेशन मांडून दिलेले आहेत तुम्हाला. आता हे जे काही इक्वेशन आहेत ते इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत कारण इक्वेशन मांडणीपर्यंतच भाग आपण समजून घेऊया. कारण तोच भाग रिपीट करण्यापेक्षा आपल्याला पुढचं एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. तर इथपर्यंत मांडलेला भाग तुमच्या लक्षात आला असेल. या ठिकाणी तुम्ही कोफिशियंट इक्वल करा त्यावरून ए आणि बीची व्हॅल्यू मिळेल आणि ए आणि बीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ती व्हॅल्यू परत ए आणि बी या ठिकाणी सबस्टिट्यूट करून परत एक इक्वेशन मिळतील आपल्याला आणि हे दोन्ही इक्वेशन परत सॉल्व्ह करावे लागतील. म्हणजे तुम्हाला एक्स प्लस एक्स आणि वाय या दोन्ही व्हेरिएबलच्या किमती मिळतील. मला तरी वाटतंय की हे एक्झाम्पल्स तुम्हाला इथून पुढचा भाग सॉल्व्ह करता येणार आहे. त्यामुळे मी हे एक्झाम्पल्स इथपर्यंत सॉल्व्ह करून देतो आणि तुम्ही ट्राय करा की हे एक्झाम्पल्स कशा पद्धतीने आपल्याला सोडता येईल.
आता आपण दुसरे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. हे पण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं एक्झाम्पल्स आहे. आता आपण एक्झाम्पल्स काय घेतलंय त्याबद्दल समजून घेऊया. अ नंबर कन्सिस्ट टू डिजिट म्हणजे जी एक दोन अंकी संख्या आहे. होत सम इज फाईव्ह ज्याच्यात असे अंक आहेत की ज्यांची बेरीज केली अंकाची तर ती आपल्याला पाच मिळते. आणि सेकंड कंडिशन आहे व्हेन डिजिट आर रिव्हर्सड म्हणजे जर तुम्ही अंकाची अदलाबदल केली, युनिट प्लेसचा 10 प्लेसला घेतला आणि 10 प्लेसचा युनिट प्लेसला जर टाकला, नंबर बिकम ग्रेटर दॅन 9 बाय द ओरिजिनल नंबर. तर अंकाची ज्यावेळेस आपण रिव्हर्स करू त्यावेळेस जी नंबर तयार होईल आपली ती नंबर ओरिजिनल नंबरपेक्षा 9 जास्त येते. तर आपल्याला ती नंबर शोधायची आहे. तर पा टू डिजिट नंबर जर म्हटलं तर दोन अंकी संख्या, कुठली जर दोन अंकी संख्या घेतली, फॉर एक्झाम्पल आपण 23 घेतले, तर या 23 3 युनिट प्लेसला आहेत आणि 2 10 प्लेसला आहेत. आणि जी काही नंबर असते 10 प्लेसची त्याला आपल्याला 10 मल्टिप्लाय करावं लागतं, 10 × 2 + 3. त्यावेळेस नंबर तयार होते 23. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 10 प्लेसच्या नंबर ला 10 मल्टिप्लाय करावं लागणार आहे आणि युनिट प्लेसच्या नंबरला 1 मल्टिप्लाय केला जर नाही केलं कुठलाही फरक पडणार नाहीये. प्रत्येक संख्याचं या पद्धतीने डिवायडेशन होतं. असं की ह्या 3 किंमत 3 आहे परंतु 2 किंमत 20 होते. आणि नंबर रिव्हाइज करायचा म्हणजे हे 23 किती होणार, 32 होणार. आता फॉर एक्झाम्पल घेतलेले नंबर जर बघितलं आपण तर ही नंबर आणि ही आलेली नंबर ही ऑलरेडी 9 कशी आलेली जास्त आली. हा एक योगायोग आहे की आपण घेतलेले एक्झाम्पल्स आणि आपल्या कंडिशन सेम आलेले आहेत. आता या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, एक युनिट प्लेसचा नंबर घ्यावा लागेल, एक 10 प्लेसचा नंबर घ्यावा लागेल आणि त्यापासून 2 डिजिट नंबर तयार करावे लागेल आणि त्याच्या कंडिशननुसार मग एक्झाम्पल सॉल्व्ह करते. तर पहा आपण पहिल्यांदा काय करू, एक युनिट प्लेसचा नंबर घेऊया, एक 10 प्लेसचा नंबर घेऊया. फॉर एक्झाम्पल हॅमलेट 10 प्लेस नंबर, इक्वल टू एक्स अँड युनिट प्लेस नंबर इक्वल टू वाय. 10 प्लेसला एक्स आहे, युनिट प्लेसला वाय आहे. आता 10 प्लेसला जी काही नंबर असेल त्याला आपल्याला 10 मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे आपली ओरिजिनल नंबर तयार होणार. ओरिजिनल नंबर होणार याला 10 मल्टिप्लाय केलं तर 10x + y. आणि रिव्हर्स जर केले आपण, डिजिट रिव्हर्स केले तर रिव्हर्स व्हेन डिजिट आर रिव्हर्स व्हेन डिजिट आर रिव्हर्स देन नंबर तयार होणार आपली 10y + x. अशी आपल्याला ओरिजिनल नंबरही माहिती झाली आणि नंबर रिव्हर्स केल्यानंतरची नंबरही माहिती झाली. आता या दोन्ही नंबर माहिती झाल्यानंतर आपण कंडिशनचा विचार करू आणि कंडिशनवर काय इक्वेशन मिळत आहेत ते पाहू. तर फर्स्ट कंडिशन आहे अ नंबर कन्सिस्ट टू डिजिट, दोन अंकी संख्या घेतली आहे त्याच्यातले अंकही घेतलेले आहेत आपण. होत सम इज 5 त्याच्यातले जे काही दोन अंक आहेत यांची बेरीज आपल्याला 5 करायची आहे. म्हणजे आपलं फर्स्ट इक्वेशन तयार होणार x + y = 5. हे आपलं फर्स्ट इक्वेशन. आता आपण सेकंडचा विचार करू. व्हेन डिजिट आर रिव्हर्स द नंबर बिकम ग्रेटर दॅन 9 बाय द ओरिजिनल नंबर. आता ओरिजिनल नंबर आहे आपल्याकडे 10x + y = द रिव्हर्स नंबर इज 10y + x. आणि याच्यापेक्षा ग्रेटर दॅन 9 सांगितल्यामुळे आपल्याला +9 करावं लागेल. आता हे नंबर आपण व्यवस्थित इक्वेशन तयार करू. 10x + y हे 10y इकडे आल्यानंतर मायनस आणि एक्स पण मायनस = 9. 10x - x = 9x. ओके 10y आणि -10y + y = -9y = 9. अशा पद्धतीने इक्वेशन मिळतंय. पण हे इक्वेशन आपल्याला रिड्यूस करून देता येईल, छोटं करून देता येईल.
म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डिवायडिंग बाय, तर पाहता आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करूया. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट अँड सेकंड आपण सॉल्व करायला घेऊया. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू वन. एक्स मायनस वाय इक्वल टू वन इक्वेशन सॉल्व करू आपण. ऍडिशन करू, एक्स प्लस एक्स टू एक्स, वाय इलिमिनेट होत आहेत, फाईव्ह प्लस वन सिक्स, एक्स इक्वल टू सिक्स बाय टू, एक्स इक्वल टू थ्री. अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळते. आता आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे की बीची, बी म्हणजेच वायची व्हॅल्यू शोधायची. सॉरी, तर वायची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण इक्वेशन ही जी किंमत आलेली आहे ती पुट इन इक्वेशन वन करावी लागेल आपल्याला. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू वरून वायची व्हॅल्यू करता येईल. तर आता आपण काय करू, पुट एक्स इक्वल टू थ्री इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण ते नोट करूया. सबस्टिट्यूट केले तर काय होईल, पहा, एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह, एक्सची किंमत थ्री प्लस वाय इक्वल टू फाईव्ह, वाय इक्वल टू फाईव्ह मायनस थ्री, वाय इक्वल टू टू. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळते. तर आपल्याला शोधायची सांगितली होती ओरिजिनल नंबर काय असेल, तर ओरिजिनल नंबर आपण या ठिकाणी मांडून घेतलेली होती. ओरिजिनल नंबर होती आपल्याकडे टेन एक्स प्लस वाय. तर या ओरिजिनल नंबरवरून आता एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेऊन आपण ओरिजिनल नंबर शोधू. ओरिजिनल नंबर आहे आपल्याकडे टेन एक्स प्लस वाय. टेन एन टू एक्सची व्हॅल्यू आलती आपली थ्री प्लस वायची व्हॅल्यू आलती टू. तर हे सोडून घेतलं तर टेन इंटू थ्री थर्टी प्लस टू इक्वल टू थर्टी टू. म्हणजे ती काय तो संख्या होती आपली, ती संख्या होती थर्टी टू. थर्टी टूची जर आपण आता कंडिशनचा विचार केला तर थ्री प्लस टू फाईव्ह होत आहेत आणि याचे जर नंबर आपण रिव्हर्स केले तर ट्वेंटी थ्री तयार होत आहेत. म्हणजे की ट्वेंटी थ्रीमध्ये जर आपण नाईन ॲड केले तर आपल्याला ओरिजिनल नंबर मिळते. अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येते. आता या पद्धतीचे जे काही वर्ड प्रॉब्लेम आहेत हे आपण जर सोडित राहिलो तर हा चॅप्टर आपण एक्सटेंड किती पण दिवस करू शकतो, कारण बऱ्याच प्रकारची वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला मिळत आहेत. तुम्ही जर आर डी शर्माचं बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये एक एक प्रकारचे भरपूर उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायला मिळतील. शक्यतो आर डी शर्माचं बुक जे काही चांगले स्टुडंट असतील ज्याला काही पुढं फॉरवर्ड करायचं आहे मॅथमॅटिक्समध्ये, त्यांनी आर डी शर्माचं बुक अवश्य वापरा आणि त्याच्यातले एक्झाम्पल्स सॉल्व करा. आता आपण असे सॉल्व करीत किती दिवस जरी बसलो तरी हे एक्झाम्पल्स वेगवेगळ्या प्रकारचे मिळतच राहणार आहेत आणि ते आपण सॉल्व करीत चालणार आहेत. फक्त तुम्ही काय करा, वर्ड प्रॉब्लेममध्ये ती कंडिशन समजून घ्यायचा प्रयत्न करा. कंडिशन जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या तर तुम्हाला इक्वेशन मांडता येतील आणि इक्वेशन सॉल्व करता येतात सर्व विद्यार्थ्यांना. त्यामुळे फक्त आपल्याला इक्वेशन मांडता येणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आता आपण काय करू की प्रॉब्लेम सेट सॉल्व करा तुम्ही, तसंच जे काही प्रॅक्टिस सेट आहे लास्टचा तो पण सॉल्व करा आणि त्याच्यामध्ये काही जर डिफिकल्ट क्वेश्चन आले किंवा जे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व होणार नाही ते क्वेश्चन मला फॉरवर्ड करा किंवा वायबट सरला फॉरवर्ड करा. मी कालच सांगितलं तुम्हाला, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आम्हा दोघांपैकी पुन्हा एक जणाला फॉरवर्ड करा. त्यांना फॉरवर्ड केलं तरी ते मला फॉरवर्ड करतायत आणि एक विद्यार्थ्याचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घेतो आहेत. तर जे काही प्रॉब्लेम येतील ते सॉल्व करून देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. तर प्रॅक्टिस सेट आता तुम्ही सोडून घ्या, तसंच प्रॉब्लेम सेट पण सोडा. आता आपल्याला नेक्स्ट पिरियडमध्ये नेक्स्ट चॅप्टर सॉल्व करायचं आहे, जे की अर्थमॅटिक प्रोग्रेशन असा चॅप्टर आपण निवडलेला आहे पुढचा. आपण जो पार्ट सेकंड आहे तो पार्ट सेकंड या ठिकाणी लाईव्ह क्लासेसमध्ये का घेत नाही आहेत, कारण पार्ट सेकंड हा ज्योमेट्रिकल भाग असतो आणि ज्योमेट्रिकल भाग हा ऑफलाईन ज्यावेळेस आपले क्लास सुरू होतील त्यावेळेसच तो जास्त समजून येऊ शकतो. असा लाईव्ह क्लासेसमध्ये तो समजून येणार नाही, कारण तुम्हाला काय प्रश्न उपस्थित होत आहेत किंवा कुठला भाग समजत नाही तो ज्यावेळेस आपले तास सुरू होतील त्याचवेळेस विचारता येईल. त्यासाठी तो भाग आपण थोडा बॅकला ठेवलेला आहे आणि जेवढं ऑनलाईन चालू आहे तोपर्यंत आपण पार्ट वन कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ओके, थँक्यू.